कल देश में प्रथम चरण के चुनाव होने जा रहे हैं, जिसके चलते सुरक्षा की दृष्टि से ड्राई डे घोषित किया गया है। लेकिन इसी बीच अवैध शराब बिक्री करने वाले आरोपियों को कलमना पुलिस ने धर दबोचा। लोकसभा चुनाव के मद्देनजर शहर की पुलिस यंत्रणा सजग हो चुकी है, जहां सभी अवैध शराब बिक्री के अड्डों पर छापेमारी की जा रही है। उसे पेश कल शाम को कलमना पुलिस थाना अंतर्गत आने वाली भरतवाड़ा मार्ग पर इंग्लिश शराब की 25 बोतल, मैकडॉनल्ड की 10 और देशी शराब की 50 बोतलें, ऐसा कुल मिलाकर 7,750 रुपए का माल लेकर जा रहे बाठोड़ा निवासी 24 वर्षीय संजीव राखड़े को गिरफ्तार किया गया है, जो कलमना से हाथ भट्टी की शराब ले जा रहा था ताकि दुगने दामों में बेचकर मुनाफा कमा सके। किंतु कलमना पुलिस को इस बात की भनक लगी, जिससे आरोपी को हिरासत में लिया गया। साथ ही आज दोपहर 12 बजे के करीब गुप्त सूचना के आधार पर कलमना क्षेत्र नवकन्या नगर में आरोपी 22 वर्षीय गुलाम को उसके घर से करीब 42,000 की देशी दारू बरामद की गई है, लेकिन आरोपी अब भी फरार है। दरअसल पुलिस को सूचना मिली थी कि गुलाम कौस अपने ही घर के सामने एक टीन के शेड में अवैध शराब छुपा रखता था, जिसके संज्ञान पर यह कार्यवाही की गई, जिसके विषय में जानकारी दी है वरिष्ठ पुलिस निरीक्षक गोकुल महाजन ने। इलेक्शन के अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई इलेक्शन मध्ये कुठले अडथळे होणार म्हणून आम्ही पुढे कारवाई करण्यामध्ये पोलिसांना कामाला लावलं होतं। त्यामध्ये काल आणि आज आमचे डीबीचे पथक यांना गोपनीय खबरी मिळाल्या, त्या खबरीच्या आधारावर आम्ही काल संजीव राकेश राहणार वाकडा आणि भरतवाडा रोडने हा एका पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन चालला होता, विदेशी दारूच्या। ते टीप मिळाली आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही तिथे घटनास्थळावर पोहोचलो, त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एकूण 7,750 रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। आणि आज सकाळी 18/4/24 सकाळी दुपारी 12:30 दरम्यान नवकन्या नगर येथे राहणारा आरोपी आहे, वय वर्ष 22, त्याच्याकडे देशी दारूच्या आणि इतर दारूच्या बाटल्याचा साठा केलेला आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारावर आम्ही पंचा समक्ष तिथे गेलो। गेल्यानंतर तिथे शोध घेतला असता आम्हाला 1200 बॉटल 90 ml देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या। त्याची टोटल एकूण किंमत आहे 42,000 रुपये। आरोपी आमच्या ताब्यात आहे, त्यांची पुढील चौकशी चालू आहे, गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करू। यापैकी एका दोन्ही आरोपीच्यावर एक एक गुन्हा यापूर्वी दाखल आहेत आणि अजूनही त्यांचं क्राईम रेकॉर्ड आम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला काही असेल तर तेही शोधत आहोत। त्याच इलेक्शनच्या अनुषंगाने आणि दारूचे दुकाने काही दिवसासाठी बंद असल्याने आपण जास्तीत जास्त कारवाई करून इलेक्शन सुरळीत, सुरक्षित आणि व्यवस्थित पार पाडावं आणि त्यातून कुठलाही उपद्रव निर्माण होऊ नये समाजात, त्यासाठी आम्ही मॅक्झिमम रित्या आपल्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त केसेस करण्याचा प्रयत्न करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।